तू पण ना सम चांगली गाठलीस. नरडा चांगला आहे तुझा. जुजो तू सारे गमप मध्ये पार्शालिटी का नाही करत? सॉरी सॉरी पार्शालिटी छोड. पार्शालिटी पिसी सॉरी पार्शल पार्लसिटी पार्लसिटी का नाही वाजवत. तुझी कॉमेडी झाली की सांगा मला. कॉमेडी नाही रे ते अवॉर्ड फंक्शनची इव्हेंट बघते ना म्हणून झालंय माझं. तू ऍक्ट्रेस आहेस? कॉन्स्टेबल आहे मी. आणि आता कॉन्स्टेबल है यहा असले काहीतरी विनोद करू नको नाही तर मग मी तुला ऍक्टर म्हणेन. आपण खबरे आहे खबरे. हा आधी भुलटा चोर होतो असले फालतू आरोप सहन करून घेणार सांगून ठेवतो. हा मला पण बोलू नको. तुम्हाला जबाबदार रिस्को तर बघ तो पण सांगतोय. अरे हमको कहा को जबाबदार मानतो हो. अरे तुम्हीच तो है दुसरा कोण आहे जबाबदार? नाही हा भाऊ भयांचा राडा परत सुरू झाला की काय? चल बघूया काय झालं. ते मरत ना त्यांचा आपापसातलाय. आपल्याला मटण आणायला जायचंय. चल हेच हेच टीव्हीचा ऑन करून बटन ओरपत बसला मटन म्हणून संकटात आला वतन. त्याच्या उभ्या ऐकल्यापेक्षा शिव्या ऐकलं परवडलं. चल भगवा द्या निळा द्या हिरवा द्या पण काय झालंय ते तरी सांगा आधी. आमचा आपसात चाललंय. तुमचा आपसात चाललंय पण ते आसपास ऐकू येते. आपसात भांडायचं असेल तर घरात जाऊन भांडा तुम्ही. लोकांना त्रास नको. तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? ओ श्रीयुत मराठे. मी कॉन्स्टेबल कामना कामते कर समोरच्या पोलीस क्वार्टर्स मध्ये राहते. अच्छा हुआ बाई देखो ये बिना वजह हम पे इल्जाम लगा रही है. बिन वजह नहीं सरळ वजह इल्जाम लावते. इल्जाम ठेवायला हवे. पण मुदलात काय घडलंय ते सांगा तरी. मी सांगतो काल रात्री आम्ही सारे गम बघून सारे मग झोपी गेलो. आपल्यातलेच आहेत. नाही या पर्वात अमराठी स्पर्धक पण आहेत. या पण आपल्यातलेच आहेत. हो म्हणजे काय? अहो मी माहेरची सुद्धा मराठीच आहे आणि आमच्या मुलीनं सुद्धा मराठीच मुलाशी लग्न करावं असा आमचा आग्रह होता. होता म्हणजे? होता म्हणजे एक मिनिट मी सांगतोय ना. हा तर कुठे होतो मी? सारे गम बघून सारे मग झोपलात. हा तर आम्ही झोपलो. एक मिनिट सारे मग म्हणजे कोण कोण? आम्ही आणि आमची मुलगी सावित्री. हा तर आम्ही झोपलेलो. सकाळी उठून बघतो तर सकाळी कुठे? मध्ये एकदा उठला होतात ना पाणी प्यायला. हा तर पाणी प्यायला उठलो तर सावित्री हॉल मध्ये झोपलेली. काय ती हॉल मध्ये झोपते आम्ही बेडरूम मध्ये झोपतो ना. अभी तक आप बेडरूम में सोते हो? अरे हम तो कब के बाहर निकले गए. तर कुठे होतो मी? बेडरूम मध्ये. हा बेडरूम मध्ये पाणी प्यायला उठलो बघतो तर काय ती तिथेच होती झोपलेली. पण मग दूध घ्यायला उठलो ना तेव्हा तिथे ती नव्हती. पुढे तर मी घरभर शोधलं ती कुठेच नव्हती. मला काय वाटलं ती मॉर्निंग वॉक घ्यायला गेली असेल. पण आता 2 तास होत आले ती अजून परत आलेली नाहीये. तिचा मोबाईल सुद्धा बंद आहे. हो पण मग याचा राग तुम्ही यांच्यावर का काढताय? कारण आम्हाला खात्री आहे की यांच्या मुलानेच आमच्या मुलीला पळवलेलं आहे. अच्छा अच्छा तो यह माजरा है और हमको लगा वो कचरे की कुंडी की वजह से तुम लोग झगड़ा कर रहे हो. माझी पोरगी कुठे ते सांग. आता पोरांना बोलावतो. एवढी पोर आहेत तुम्हाला? माझी नाही हो आपली. माझा काय संबंध नाही उगत काय. श्रीयुत मिश्रा. अरे स्वतःच आडनाव तरी नीट उच्चारा रे. मिसरा. आता ते विसरा पुढे विचरा विचारा. तुमचा मुलगा कुठे आहे? वो सुबह अपने दोस्त के पास गया है. अरे खोट खोट बोलतो रे तो. बोलू पोरांना बोलू पोरांना बोलू. आधी आपल्या पोरीला शोधा नंतर पोरांना बोलवा. हो तिला तर शोधलंच पाहिजे. हो संध्याकाळी पोरगा येणार आहे साखरपुड्याची तारीख ठरवायला. अरे बापरे ही एकदम फिल्मी सिच्युएशन झाली. हो पण तुमचा यांच्याच मुलावर का संशय आहे? कारण तो आमच्या सावित्रीवर मरतो. अरे हटाव वही मरती है हमारे पार्थ सारथी पर. अगं तुझा पार्थ स्वार्थीच आहे.
एता जाता काना डोळा करून बघतो तिच्याकडे। अरे नहीं, तुम्हारी सावित्री क्यों नाचती है उसके सामने? मोरली के माफिक मोरली बागा मडोली आदि रात मा मोरली। ओ ओ ओ, पावसाला गेला। ओ मिश्रा, तुमच्या पात्रसात्रीला फोन लावा। पात्रसात्री आहो, मग साध कृष्ण नाव ठेवायचं ना त्याच, साध सोप। मैं बोली थी इनको किसना किसना किसना। हाँ हाँ, म्हणजे तसं हो म्हटलं असतं ना तरी जमणं कठीणच होतं ना। लावा फोन, लावा पात्र सात्रीला। पात्र सात्री तेच ते, लावा फोन। ये लाव लोकांना, तर पोरांना बोलू। काय पोर बोलवतो? बोलू आता, बोलवाच बोलवाच तुमच्या पोरांना। काय करणार तुमची पोरं इथे येऊन? त्या पोरांना इथे बोलवण्यापेक्षा त्यांना बाहेर पडून कचरा साफ करायला सांगा, गटारं साफ करायला सांगा। नुसती तुमच्या तोंडाची गटारं उघडण्यासाठी त्यांचा वापर करू नका तुम्ही। पोरं बोलवतो, पोरं बोलवतो, पोरं बोलतो काय तुमचा? नाही, स्विच ऑफ लागतंय, देखो ना। याचा अर्थ त्यानंच पळवलंय तिला, माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं। काकू काय करतायत? अरे काय झालंय, त्यांची मुलगी आहे ना। अरे हाच तो चोर लपंगा। अरे आमच्या मुलीला पळवतो का तो? काय बोलताय का तुम्ही? बघा बघा नाटक, बघा नाटक, बघा। हो आधी पोरगी सापडू दे, मग सगळ्यांनी मिळून नाटक बघूया। अहो यांचं नाटक बघा, जणू काही याला काही माहीतच नाही। अहो काकू मला खरंच काही माहित नाहीये। अहो एकदा तिने आपण दोघं पळून जाऊ असं सुतोवाच केलं होतं, पण मीच नाही म्हटलं तिला। म्हटलं जे काही करायचं ते आई वडिलांच्या परवानगीनेच करायचं, अहो असं सांगितलं मी तिला। मिश्रा हा तुमचाच मुलगा आहे ना? कभी कभी हमको भी डाउट आता था कि इनका कोई चक्कर है, इसका कोई चक्कर है सावित्री के साथ, लेकिन बात इतनी बढ़ गई है वो मालूम नहीं था। मला वाटतं यांच्या फ्लॅट मध्ये यांनी लपवून ठेवलं असेल तिला। चला चला आपण शोधूया। चला चला। ओ मिश्रानो तुम्ही इथेच थांबा। ओ मित्रांनो तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा। या तुम्ही या। सापडली 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 कुठे? मी असेच फुलदाडी शोधत होते। काय सुरेख आहे ना? अहो आपण पण घेऊया ना असली फुलदाणी। एक असली फुलदाणी आपण याच्यापेक्षा सुंदर आणूया। इतक्या वर्षात कधी घेतली नाही। हे परप्रांतातले लोक बघा इथं येऊन कशा फुलदाण्या बिण्या घेतात। ते आपली सगळी जिंदगी दाणा पाणी कमवण्यातच खर्च होते। नाही जुनी ही साडी। अहो आधी तुमच्या मुलीला शोधूया, मग भूमिपुत्र आणि परप्रांती यांच्यात तुलना करत बसा। कुठे शोधू? तुम्ही एक काम करा, तिला फ्रीज मध्ये शोधा। हो हो आईस आईसच जबाबदार असते मुलीच्या वागणुकीला। अहो पण सावित्री खूप चांगली मुलगी आहे। लेकिन वो भाग गई ना तुमको छोडकर? नाही हो, ती मनाशी सोडून जाणार नाहीये। ती आहे कुठे? ती कुठे लपवलंय तिला? आतमध्ये नाहीये ती। चला 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 आपण पोलिसांना कळवूया। अहो मग ही कोण आहे? अगो बाई हो की मिस्टर मराठे, जोपर्यंत तुमच्या मुलीचा शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही दोघं श्वास घ्यायला लागेलच, तोपर्यंत आम्ही दोघं तोंडात पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही। तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे फोन करून बघा तिकडे कुठे गेले का, चौकशी करा। नको नातेवाईकांच्या चर्चा नको। आज नव्हत्या ती चर्चा होणारच ना। एक काम करा, तुम्ही फोन लावा, मी तिची मैत्रीण म्हणून बोलते। हो पण कुणाला संशय येणार नाही असं बोल। कोणाला लावू? घारुवात्याला लावू? नको नको, घारुवात्याला नको, अहो ते दिवसभर बोलत बसेल। हा त्यापेक्षा गोदा मावशीला लावा, म्हणजे तिच्या मुलीचं लग्न का मोडलं तेही कळेल आपल्याला। अहो तिच्या मुलीचं कुणाबरोबर तरी लपडं होतं म्हणे। हे बघा यास म्हणतात स्वतःचे ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पहावे वाकून, गॉसिप करावे घोकून जळी स्थळी। काष्ट पहा शाणी सोडून, प्रेम करी भैयावरी, उद्या गेली जरी सासरी तरी जीवराही सैयावरी। मला तर वाटतं ना साहेब तुम्ही त्यांच्या प्रेमाला विरोध केलात ना म्हणून ती पळून गेली आहे।
मूर्ख है ती मूर्ख है काय काय याच्यात इसमें क्या है मदबल इसमें बल है बल खून है थोड़ी सी चर्बी कम है मगर शक्ति है शक्ति ये भाई मुझे शक्ति है शक्ति शक्ति और दिल में भक्ति सारंग पाद्य समोर हा म्हणजे हिमालय समोर छोटा काश्मीरची टेकडी सारंग पाद्य म्हणजे ज्याच्या बरोबर आमच्या मुलीचं लग्न ठरलंय ना तो MBA MBA हा नुसताच BA तो स्टेट्सला असतो हा परक्या स्टेट मधला ना जातीचा ना भाषेचा ते म्हणतात ना दिल लगा गधे पर तो घोड़ा क्या चीज है हमरा बेटा गधा हमरा बेटा गधा हाँ तुमरा हमरा अरे हमरा तुमरी और येऊ नका रे तुम्ही अरे सावित्रीचा फोन आहे हो कुठे आहे माझी पोर कशी आहे ओ तिला विचारायला कशी आहे ती कधी येणार आहे का अहो थांबा त्यांना बोलू तर द्या हॅलो हा बेटा सावित्री कुठे आहेस तू बाबा मला किडनॅप करून ठेवलंय किडनॅप केलंय ते ए सावित्री मला ए सावित्री अगं तू ठेवला फोन Don't be smart, baby. मला घरी जाऊ द्या ना प्लीज मी पाया पडते तुमच्या अगं पाया तर तुला पडावंच लागणार माझ्या पण लग्न झाल्यावर जोपर्यंत तू त्या चम्या पार्थ सारथीचा नाच सोडत नाहीस ना तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही अहो पण मला तुम्ही नाही आवडत त्याला मी काय करू पण मला पण फक्त तूच आवडतेस ना त्याला मी तरी काय करू अहो पण माझ्या मनाचा तरी विचार करा ना करीन ना नक्की करीन पण तू मनापासून माझी झाल्यावर तोपर्यंत नाही ते शक्य नाही मग तुझं इथून जाणंही शक्य नाही तू झालीस तर फक्त माझी या सारंग पाध्येची नाहीतर कोणाचीच नाही हो हिच्यामुळे झालंय सगळं ते म्हणतात ना अति लाड आणि भीक माग फार स्वातंत्र्य दिलत ना मुलीला बघा आता त्याचे फळ बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये मला पुरती पुरती बदनामी झाली आहे माझी स्वतःच्या बदनामीपेक्षा त्या पोरीची काळजी करा जरा आता त्या सारंगपाध्येना काय सांगू मी संध्याकाळी ती माणसं येत आहेत अहो संध्याकाळपर्यंत सापडेल ती कशी सापडेल मी कंट्रोलला फोन केलाय तिने कुठल्या एरियातून फोन केला होता ते शोधून काढतील ते पोलीस कामाला लागलेत तरी तुम्ही म्हणताय की ती सापडेल ओ तुमची हिम्मत कशी होते हो पोलिसांवर अविश्वास दाखवण्याची आम्ही आहोत म्हणून या राज्यात सगळं सुरळीत चालू आहे आपल्या पोरी बाळी रात्री बेरात्री बिंदास हिंडू शकतात जरा दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आपल्या पोलिसांचं महत्व कळेल आता बस झालं एवढं फोन वाजतोय तो घे हॅलो हॅलो हां साहेब बोला हां कुठल्या एरियातून याच ओके ठीक आहे काय झालं तिने कुठल्या एरियातून फोन केलाय ते लोकेट झालंय पण तिला कुणी आणि का किडनॅप केलं असेल साळींद्राच्या पिसाऱ्याप्रमाणे माझ्या डोक्यात काही शंका आल्यात नको कुणीतरी निष्पाप जखमी व्हायचा तरी पण काही कयास कयास सांगावे आता शक्यता नंबर एक बर शक्यता नंबर दोन अच्छा
शक्यता नंबर तीन काल ते आपलं काल ते आणि शक्यता नंबर चार ओके ओके आता हेच सगळं तोंडाने सांग कसला रे असिस्टंट तू असिस्टंटने कसं त म्हटल्यावर ताक भात ओळखला पाहिजे नाही तर बॉस वर तत बप करायची वेळ येते बॉस का तर सांग ना आता शक्यता नंबर एक त्या सावित्रीने हे मनाविरुद्धच लग्न टाळण्यासाठी स्वतःला किडनॅप केल्याचं नाटक केलं असणार अहो पण एक मिनिट टाटा बिरला बोलत असताना मराठ्यांनी मध्ये बोलू नये मराठे बोलत नसतात मराठे करून दाखवत असतात शक्यता नंबर दोन त्या पार्थने त्याच्या मित्रांच्या मदतीने तिला किडनॅप केलं असेल मग त्याला अटक करा ना होणार सगळं होणार पोलीस त्यांच्या मागावर आहेत त्यांचा फोनही टॅप केला जातोय शक्यता नंबर तीन या मराठे साहेबांनीच तिला किडनॅप करवलं असेल हो तुम्ही का किडनॅप काय बोलताय का तुम्ही शक्यता शक्यता सगळं तपासून बघतात पोलीस हा आणि शक्यता नंबर चार शक्यता नंबर चार सारंग बरोबर सारंगचा फोन आता काय सांगायचं त्याला आणा इकडे मी बोलते तुम्ही काय बोलणार त्याशी माझ्या मुलीचं लग्न मोडल अशाने ओ मी चांगल्या गोष्टी मोडत नसते पण वाईट गोष्टी करणाऱ्यांच्या बरगड्या मोडत असते आणा इकडे नमस्कार नमस्कार कोण बोलते मी साहूची माऊ माऊशी 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 बोलतीये बाबा संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करते सावित्रीला द्या ना जरा फोन ती ती पार्लर मध्ये गेलीये काही निरोप देऊ का नाही काही नाही आणि तुम्ही कधी येताय आता ते सावित्रीवर अवलंबून आहे नाही म्हणजे सावित्री म्हणाली तर आता येतो अगं बाई म्हणजे गुडघ्याला बाशिंगो बर बर मी निरोप देते बर तिला ओके अगं तू कुठे निरोप देणार तिला ती जिथे आहे तिथे चला मला असं किडनॅप करून काय मिळणार आहे तुम्हाला तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टी साठी वा वा बघा मराठे साहेब ऐकल्यात तुमच्या भावी जावयाच्या सुखाच्या कल्पना आई चांगले रंग उधळले सा तुम्ही तुम्ही इथे कसे आलात मोबाईल वरन आमच्या पोलिसांचा डिटेक्शन सेल तेवढा ऍडव्हान्स झालाय मराठी साहेब ठरवा आता याला जेल मध्ये पाठवायचं की सावित्री बरोबर लग्नाच्या बेडीत अडकवायचं ते एवढं बस फोन आलाय तो घे हॅलो हा साहेब बोला साहेब हो सर
येस सर, पोचतो सर. जुजू, नेक्स्ट मिशन.